देवेन टीवी लाइव। मी म्हणतात बरोबर डॉक्टर म्हणजे आम्ही यांना काही काम सांगितलं नाही आणि यांना काय बोलणं काम सांगेल म्हणजे काय करणार कारण घेऊन तो आयलाच तो आता सुट्टी होणार त्याची जाणार आहे का त्याला घेऊन जायचं ती तयारी आहे खरोखरच मी जेव्हा येतो ना इथपर्यंत पहिली गोष्ट तर मी आता हजार लोकांचे फोन येतो डॉक्टरला जेन्युन केस असताना आपण जर असं करायला लागलो बरं तुम्ही हॉस्पिटलला विचारलं मला इतकं वाटतं होता ना पेशंट हे फार झालं आपल्याकरता हे चेक करायची गरज नाही की तो पाणीचीच बॉटल घ्यायला चालला होता बिस्किट जाणायला चालला होता पेशंट होता की नाही मी कधी समजू शकतो शिंदे साहेब पेशंट नसता पेशंट नसता पेशंट नसता मी पुन्हा सांगतो हा मग करेक्ट आहे तुमचं मी पहिली गोष्ट सगळं चेक मी जेव्हा समजा सांगू लागलो एखादी गोष्ट ते पण जाऊ द्या एखादा कॉमन मॅन आला कुणी पण बरोबर की नाही आणि त्यांनी सांगितलं की बघ हॉस्पिटल आपण काय केलं पाहिजे तू चेक पण केलं पेशंट आहे ना पेशंट आहे ना पण हॉस्पिटल डॉक्टर यांना सांगितलेलं आहे विमानन का करताय तुम्हाला कारण योग्य नाही फिरण्यासाठी कारण योग्य आहे का फिरण्यासाठी डॉक्टर यांना लिहून दिलं का तुम्ही हे एवढं वस्तू आम्हाला आणून द्या आम्ही सोडू शकतो मला एक डॉक्टर दाखवा असं कोण लिहून देतं की तुम्ही जा आणि हे घेऊन या म्हणून वानकडे साहेब मोठी मी हजर केलं असंच कारण आहे सर म्हणे विरपे कारण तुम्हाला काय करायचं आता गुन्हा दाखल करायचं कोणता आता गुन्हा दाखल करायचं तुम्हाला कोण साहेब घेऊन गुन्हा दाखल करायचं तुम्हाला करून घ्या करून घ्या मी स्वतः सांगतोय मी पण जॉब देणार आहे तुम्ही हॉस्पिटलला फोन केला डॉक्टरांनी हे सांगितलं की हो पेशंट आहे पण आम्ही त्याला काही आणायला सांगितलं नाहीये हे तर आहे ना मान्य तुम्हाला हो आहे बघ आता इथून पुढे रिक्वेस्ट करतो तुम्हाला जेव्हा कोणी हॉस्पिटलमध्ये करेल हे राहील तुमचं म्हणतो चेक करावं चेक केल्यावर हांगीमुती वाटतं का तू प्लीज हांगीमुती वाटतं का तू ओके तो बिस्किट जाणायला गेला होता का बॉटलला जाणायला गेला होता का कारण की मी इतकं काय सांगतोय मीच सांगितलं मला माहिती मी हँडल करतोय साहेब मी 40 पेशंट हँडल करतो पूर्ण ह्याच्यामध्ये आणि आम्ही मूर्ख काय कोणाला पण कुठे पण पाठवून काय आम्ही करू शकत नाही कारण काय तुम्ही त्याला विचारा होता कारण काय सांगितलं तिने अहो साहेब कारण काय विचार माझी गोष्ट ऐका ना ऐका ना तुमचा माझा चिरंजीव आहे समोर पोलिसांना दिसतात त्यात काय त्याची बोबडीच बोलणार आहे ना तो काय सांगेल मी त्याच्यात नाही आहे मी ह्याच्यावर आहे की नेमकं तो हॉस्पिटलच्याच कामाला आहे ह्याच्यावर मला लागते मला 1,00,000 खात्री आहे ते बोलतात ना मला तुम्ही कारण योग्य वाटत काय कारण सांगितलं पाणी बॉटल साठी एवढं झालं मी त्या कारणावर नाहीये मी ह्याच्यावर आहे की त्याला तुम्हाला ते मान्य आहे की मला सांगा तिने कारण सांगितलं ते फिरण्यासाठी योग्य आहे की मला सांगा तो फिरण्यासाठीचं कोणतंच कारण योग्य नाही कोणतंच कारण योग्य नाहीये पण ऐका माझी गोष्ट ऐका तो हॉस्पिटलच्या कोविड पेशंटच्या कामात आहे हे तुम्हाला भरोसा असल्यानंतर सुद्धा तुम्ही तुम्ही पुन्हा त्याला तुम्ही हे सांग विचारलं भरोसा याच्यामध्ये काय भरोसा सांगा तुम्ही विचारलं बॉटल तुम्ही डॉक्टरला विचारलं ना डॉक्टर म्हणून सांगता आम्ही नक्कीच काम सांगितलं बरं ऐका जाऊ द्या समजा तुम्ही डॉक्टर ऐका समजा तुम्ही तुम्ही रिपीट करू लागले समजा तुम्ही नसते बोलले पण ते कारण तर पहिलेच माहिती होतं तुम्हाला डॉक्टर जरी हो म्हटला तरी हे कारण देऊ खूप सारखं आता कशाला विचारलं तुम्ही डॉक्टरला म्हटलं बाबा हा पाण्याचे ही गोष्ट बरोबर आहे पेशंट आहे की नाहीये या गोष्टीचा तुमचा राईट आहे पेशंट भेटला ना मग जाऊ द्या सोडून दिला असता मी त्याला पाणी बॉटल अरे कोणता डॉक्टर आहे असा की जो सांगेल की बिस्किटचा पुडा आणि पाणी आणून दाखवायला प्रयत्न करू नका मी तुम्हाला चांगलंच बोलू लागलो चांगलं बोलतो काय बोलतो मी तुम्हाला पेशंट आहे इथं मरता एकटाय व्हेंटिलेटर चाललाय तिथं आणि तुम्ही मला सांगू लागला पुन्हा विचारा कारण त्याला काय सांगितलं त्यांनी सांगितलं तुमच्या समोर सांगितलं आता काय सांगितलं विचार तुम्ही तुमच्या अरे विचारला ना तुमच्या समोर विचारलं नाही का यांना पोल्युशन घ्या चला सांगा ती काय सांगा सांगा ना करू तुम्ही हे नका असं बोलतो रिस्पेक्ट मग आम्ही तुम्हाला मोठं तुम्हाला रिस्पेक्ट दिलाय तुम्ही दिला मला तुम्ही आल्यापासून खोटं डोकं लावताय तुम्ही माझ्याशी काय डोकं लावताय खोटं लावताय खोटा तुम्हाला चुकी सांगतो तुम्ही मला सांगता या ठिकाणी अरे बाबा तुम्हाला कळतं का कोविड पेशंट आहे बिचारा तो सांगितल्यावर मी
Kita ini apa?